भाई कैमरा पीछे नहीं ना दादा पीछे से शूट करेंगे आप तो कितना क्यों आप आने वाला है ऐसे किशोरी का नहीं आएंगे ना आपको क्या लगता है कि ऐसे कुछ चीज मिसिंग हो रहा है जिस पर स्टोरी आगे नहीं आ रही? देखिए मैं एक ही बात कहना चाहता हूँ कि एज अ सोसाइटी हम लोग इवॉल्व हो रहे हैं और एक प्रकार से जो सांस्कृतिक पुनर्जागरण देश में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में शुरू हुआ है उसमें आज सब लोग बोल्डली अपनी सच्चाई को सामने रखना चाहते हैं। हम लोगों ने अंग्रेजों का इतिहास पढ़ पढ़ के और मैक्स मुलर का इतिहास पढ़ पढ़ के अपने हीरोज को भुला दिया। मानो हमारी सभ्यता ये अंग्रेजों के कारण आई, इस प्रकार की हमारे मन में भी एक संकल्पना तैयार हुई। हम ये भूल गए कि जब वो लोग स्टोन एज में थे तब भी हम पूरे तरीके से विकसित रूप में हमारी सभ्यता थी। तो आज मैं ऐसा मानता हूँ कि हमारे सांस्कृतिक पुनरुत्थान का एक जरिया इस प्रकार की फिल्में हैं जो हमने एज ए कंट्री या हमारी पॉलिटी में, पॉलिटिक्स में, हमारी राजनीति में हमने क्या भूल की है, उसके क्या परिणाम हमने भोगे हैं, इसको बोल्डली आज हम डिस्कस कर पा रहे हैं, मैं मानता हूँ ये बहुत अच्छी बात है। सावर मैं ऐसा मानता हूँ चूंकि राहुल गांधी जी ने सावरकर पढ़ी है तो उनको समझा है, इसलिए वो सिर पैर की बातें सावरकर जी के बारे में कहते हैं। तो मैं निश्चित रूप से उनको अपील करता हूँ कि राहुल गांधी जी भी सावरकर इस सिनेमा को देखे। अगर वो देखना चाहते हैं तो मैं स्वयं अपने खर्चे से पूरा सिनेमा हॉल उनके लिए बुक करूँगा और इस सिनेमा को देखने के बाद जिस प्रकार की बेसिर पैर बातें ये सावरकर जी के बारे में कहते हैं वो कहना बंद कर मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सावरकरांवर, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सत्य सांगणारा सिनेमा समोर आणला। कारण इतिहासाने विशेषतः काँग्रेसी इतिहासकाराने आणि लेफ्टिस्ट इतिहासकाराने सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वातंत्र्य सेनानींवर केला असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते। आणि त्यांची जी खरी कहाणी आहे, त्यांचं जे खरं कॉन्ट्रीब्युशन आहे या सिनेमाच्या माध्यमातून संदीप गुराजींनी ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे। आणि मला आज याचा अधिक आनंद आहे की हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर लोकांना तो आवडत असताना त्यांनी मराठीमध्ये देखील तो आणला। मराठी माणसाकरता स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं स्वप्न आहे की जे प्रत्येक मराठी माणूस पाहतोच। आणि हा सिनेमा मराठीमध्ये रिलीज होत असताना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली असा मला मनापासून आनंद आहे। आणि मी सर्वांना अपील करणार आहे की हिंदीमध्ये बघा, मराठीमध्ये बघा, पण प्रत्येकाने खरा इतिहास जर देशाचा जाणून घ्यायचा असेल, आपले खरे हिरोज कोण आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे असा माझा सगळ्यांना आव्हान आहे। सर आपण नेहमी असं म्हणतो की आपण अनेक लोकांकडून काहीतरी घेत असतो, इन्स्पायर करत असतो, सावरकर ना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे चरित्र आहे हे 360 degree एक अत्यंत विलक्षण बुद्धिमान व्यक्ती, एक लीडर आणि बिडर अशा प्रकारचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी, एक समाजसेवक, एक जाती प्रथेच्या विरुद्ध लढणारे सुधारक, मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक, मराठी भाषेला नवीन शब्द देणारे साहित्यिक, अशा अनेक त्यांचे जे कंगोरे आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देतात। त्यामुळे मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच पण त्यासोबत भारतीय संस्कृती, हिंदुत्व याबद्दल ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या त्याही
स्पष्टपणे समाजासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि म्हणून आम्हाला नेहमीच ते प्रेरणा देत राहतात. आज तो आनंद वेगळा की त्यांच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायला मिळतात. मला दोन्ही फिल्मांचंही खूप मनापासून अभिनंदन करतो. एक तर आजच्या कमर्शियल युगामध्ये अशा प्रकारचा सिनेमा बनवण्याची संकल्पना ही देखील एक विलक्षण आहे आणि तीही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्य पुरांनी पुढाकार घ्यावा हा देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचं जी घटना आहे. आणि या दोघांनी त्या सगळ्या भूमिकांना इतका सुंदर न्याय दिला आहे की प्रत्यक्ष असं वाटतं की आपण त्या कालखंडात पोहोचलो. अतिशय इम्पॅक्टफुल ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचं. सर, एक महत्त्वाचं म्हणजे मी स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये असे डिफरन्स त्यांचे गुण आहेत जे आपल्याला व्यक्तीच्या भावतात आणि जे तुमच्या वाचनामध्ये आलेले आहे. मी सगळंच त्यांचं वाचलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांना काही शब्दांमध्ये त्यांची व्याख्या करणं डिफाईन करणं अतिशय कठीण आहे. त्यांचे जाती उच्छेदक निबंध जर आपण बघितले तर त्यांनी जाती प्रथा का आली आणि त्यांनी कसा आपला नाश केला आणि ते कशी दूर केली पाहिजे याबद्दल त्यांचे विचार हे विलक्षण आहेत. विज्ञान अधिष्ठित त्यांनी जे लेखन केलेलं आहे जीवनामध्ये कुठलीही गोष्ट धर्म असेल किंवा विचार असेल याच्या पाठीमागचं विज्ञान काय आणि ते विज्ञान संपल्यामुळे आम्ही कसे गुलाम झालो या संदर्भात त्यांनी जे विचार मांडलेले आहेत मला असं वाटतं सगळंच प्रेरक आहे. आणि आपल्याला याची कल्पना देखील आहे की क्रांतिकारकांची एक फळी ही त्यांनी तयार केली. जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिल्यानंतर त्यांनी जी प्रेरणा त्यांनी उभी केली आणि त्यानंतर ते पहिले व्यक्ती होते की ज्यांनी इंग्रजांचा नरेटिव्ह संपवला की 1857 युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं तर भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं समर्थ्य होतं. त्यामुळे काउंटर नरेटिव्ह हा कसा उभा करता येतो हे देखील त्यांनी आपल्याला शिकवलं. चित्रपट पाहण्यासाठी राहुल गांधी राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चाने मी पूर्ण थिएटर बुक करेन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून आहेच. आणि मला असं वाटतं की त्यांच्या या सगळे जे जे विषय मी मांडले आहेत त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पण मी असं म्हणतो की आजच्या परिस्थितीतलं सगळ्यात पॉवरफुल माध्यम काय आहे तर ते सिनेमा आहे. हे माध्यम खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं, युवा पिढीपर्यंत पोहोचतं. म्हणून आमचा हा प्रयत्न असेल की आमच्या युवा पिढीने हा सिनेमा बघितला असता.